अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेची बैठक संपन्न झाली। या बैठकीत प्रामुख्याने महिलांना प्राधान्य देऊन संघटनेचा कारभार सांभाळण्यासाठी विविध पदांवर नियुक्त करण्यात आले। याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल अंगावने, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल चोपडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। भ्रष्टाचार विरोधी मोर्चा जळगाव महिला जिल्हाध्यक्षपदी वैशाली चौधरी, महिला शहर अध्यक्षपदी नीलम मुळे, तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। म्हणजे एक भ्रष्टाचाराचं जीवंत उदाहरण आपल्यासमोर आज आपल्याला दिसत आहे आणि त्याचंच निरूपण करण्यासाठी ही समिती आपण गठीत करत आहोत। आणि या गठीत करत असताना आधी सगळ्यात पहिले साहेबांनी सांगितलं की जामनेरमध्ये महिलांना पद देऊया, मग पुढच्याकडे जाऊया। म्हणून सर्वप्रथम साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्यात पहिले महिलांना प्राधान्य दिले। महिलांना प्राधान्य देण्याचं कारण काय माहितीये का? माणूस तरी दबला जातो पैशाच्या आडे, पण महिला ही दबली जात नाही। तिला माहितीये की एका महिलेची अडचण ही महिला समजू शकते। आणि प्रत्येक तसेच जामनेर तालुकावासी व शहरवासी मार्फत सुद्धा आर्थिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। जर काही मदत लागली तर आमचे मीडियाचे सगळे प्रतिनिधी, वृत्तपत्राचे सगळे बंधू, सर्व स्तरावरील राजकीय मंडळी ही सदैव आपल्या पाठीशी उभी राहील। सगळ्यात पण नमस्कार। आज तुमची माफी मागतो मी उशीर झाला त्याबद्दल। आणि आमच्या ज्या विस्पुद्ध ताई आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अतुल दादांनी सांगितलं होतं। विस्पुद ताई चौधरी, हा, त्यांच्या अतुल दादांनी सांगितलं। अतुल दादा हे माझे 15 वर्षाचे कार्यकर्ते आणि होतकुरू कार्यकर्ते आहे। आणि आता किती आहेच ते आमचं दूर नाही आहे, आता बी आहे। ताईबद्दल खूप सांगितलं त्यांनी की सर असे तसे, आणि आपल्याला महिलांना एकदम मजबूत करायचे इथे। आमच्याकडे आहे महिला, परंतु कसं आहे काही महिला आमच्या जळगावच्या ज्या आहे ना त्या जर बोलल्या त्या आता मॅडम सरच बोलले की महिलांना आहे ना जसं की पुरुष कुठं ना कुठं मॅनेज होतो, महिला मॅनेज होतो, पण काही महिला अशा आमच्या जळगावच्या त्या मॅनेज होत जातात तिथे। हां, त्यांना जिल्हाध्यक्ष दिलं होतं मी, मॅनेज झाल्या, मॅनेज झालं मॅडम लक्षातही येऊन जातं किंवा कुणी ना कुणी अधिकारी आपल्याला सांगतो, परंतु मॅनेज झाल्यानंतर मी लगेच तत्काळ त्यांना पत्र देऊन काढून टाकलं। मला अशाच महिलेची जरूर होती, ह्या महिला आहेत आणि त्यांच्या मजबूतीला तुम्ही लोक आहे सोबत। आणि त्यांनी अशाच्या निवड काल पाठवली मला, मला वाटतं काही 2-4 महिलांचे सर्टिफिकेट दिले होऊन मागून बी घेतले। त्यात मला वाटतं निळे मॅडम तुम्ही त्यांना तुमचंही आहे आणि पोडताही तुमचंही वाटतं आहे ना, त्यांचं आहे ना, हां दिल्ली होऊन त्यांचं त्यांनी मला पाठवलं लगेच मी रजिस्ट्रेशनला पाठवलं होतं, तुमचं रजिस्ट्रेशन येऊन गेलं। म्हणजे तुम्ही लिगली आता माझ्या संघटनेचे कार्यकर्ता झालेले आहे आणि आता लवकरात लवकर यांची मी जिल्हाध्यक्षपदी म्हणून निवड करत आहे। फक्त 2 मिनिटात ते पत्र बी येत आहे, ते पत्र घेऊन ते येतात मागे, एक 5 मिनिटं फक्त जाऊन त्यांची निवड करून घेऊ आपण। तरी भ्रष्टाचाराविषयी मी तुम्हाला 2 थोडक्यात सांगू इच्छितो। भ्रष्टाचार हा आपल्याला प्रत्येक जागी तुम्हाला म्हणजे भांडवलाच बरं आहे, कारण की पोलीस स्टेशन राहते, पोलीस स्टेशन कॉमन झालेलं आता। परंतु मी जर तहसील ऑफिसमध्ये गेले तर तुम्ही साधारण मुलांचं जातीचा दाखला किंवा उत्पन्न दाखला काढायला गेले तुम्हाला पैसे मागण्यात येते। परंतु तुम्ही जर बोलले की मी एक पदाधिकारी भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे, तुम्हाला पैसे लागणार नाही, तुमच्या माध्यमातून अजून 10 महिन्यांचे काम होतील। हा सगळ्यात पहिले मोठा आपला हेतू आहे। आणि जो भ्रष्ट अधिकारी तो तुम्हाला इतका घाबरेल, तो तुम्हाला नाही तुमच्या पदाला घाबरेल, तुम्हाला नाही पदाला, फक्त त्याच्यात पहिलंच नाव भ्रष्टाचार। जो भ्रष्टाधिकारी तुम्हाला घाबरेलच तो तुमच्याशी डोळ्यात डोळा मिळवणार नाही, बोलणारच नाही तो, तो बोलत नाही काय तुमचं काम सांगा मी करून देतो। हे आणि हे प्रत्येक महिलेने आजमोलांचा होतो ना, तेव्हा एकदा फक्त व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही, त्याची त्या शाळेची तक्रार करू शकता, त्याची मान्यता रद्द होऊ शकते। बहु प्रत्येक जागी भ्रष्टाचार आहे, फक्त तुमची हिंमत पाहिजे तो ओपन करायची। आणि महिलांमध्ये राहील, आमच्या पुरुषांमध्ये कसं झालं आहे बहुतेक कार्यकर्ते असे, हा बघ तुम्ही या तिकडे भेटतो, अर्ज टाकला भेटतो झालं तिथे, म्हणजे तो नामोशात मिटून गेलेला आहे। आहे भरपूर टीम होती माझी इथं जामनेरची, जामनेरची टीम अशी झाली ज्या व्यक्तीला मी आता नाव घेणार नाही, ज्या व्यक्तीला 4 महिन्यात झालं होतं जिल्हाध्यक्ष द्यायला, त्या व्यक्तीनं 4 महिन्यात त्याची 4-व्हीलर तयार करून घेतली होती।
फोरव्हीलर घेऊन घेतली त्या व्यक्तीने. नावने सांगितलं मी आहे तिथल्या इथलंच कोणतं गायत्री कॉलनी होते ना इथलेच आहे म्हणून मी जामनेर पासून थोडा फक्त हे व्यक्ती संपर्क ठेवलेलं होतं फक्त बस आणि भरपूर टीम मध्ये पण काही कामाची टीम नव्हती ते मॅनेज होऊन जायचे पण ते मॅनेज झालं म्हणजे अधिकारी इज्जत नाही करत ना आपले अधिकारी इज्जत करणार नाही कारण की तुम्ही थोडस बी त्याला डगमगलोय तुम्ही फक्त तुमची डेअरिंग जात असता इम्प्रेशन झाला त्याच्यावर हे असं काम होतं काही झालं हे काम करून दे करणार तुम्ही फक्त नरम बोलले म्हणजे तो हॅवी होऊन जाईल तुमच्यावर असं होतं आणि महिला मध्ये महिला तर मॅनेज होणार नाही मला माहिती त्या घर घर घराच्या सक्षम असतात इतक्या लालच द्यायचा प्रयत्न करतील तुम्हाला पण जर तुम्ही एकदा लालच घेतली त्याची दोबारा तुम्ही कोणाचे काम घेऊन गेले तुमच्या कामाने होणार तो मग बोलवे की तो तुमच्याकडून पैशाची मागणी करेल त्याच्यात ही क्युरी ती क्युरी आहे क्युरी काहीच नसते सगळं काम कम्प्लीट असते फक्त तुमची शक्ती तुमच्या फक्त नारी शक्ती एकदा दावा इथेच नाही पूर्ण जळगाव जिल्ह्यात दावा तुम्ही आता आणि यांना साथ द्या. सर्वात पहिले मी अतुलकमांचं आभार मानेल की त्यांनी या पदासाठी माझं नाव सुचवलं साहेबांना आणि समितीने भ्रष्टाचार विरोधी मोर्चा समितीने माझ्यावर विश्वास ठेवून जे पद मला बहाल केलं त्याचं मी प्रामाणिकपणे काम करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा गंगवले साहेबांनी पूर्ण समितीचे मी आभार मानते तसेच अतुलकमांचे पण आभार मानते आणि रविवंनी जे सरकारने केलं त्यांचेही मी आभार मानते आणि इथे पोळ मॅडम आहेत रेखा पोळ मॅडम त्यांची जिल्हा सचिव म्हणून मी नियुक्ती करते मोर्चा संघटनेची महिला सदस्य आहे या ठिकाणी आपल्याला याच्याकरता आपण याच्यामध्ये आलेलो आहे की प्रत्येकाला आपल्याला आपल्याला पदांसाठी याच्यामध्ये आलेलो आहे मार्गदर्शन करा महिलांना महिलांचे प्रति सदस्य प्रत्येकाला काही गरज वेगळी असली काही असली समजा तर आपल्याला मार्गदर्शन आपण करू शकतो आणि ज्या ज्या ठिकाणी काही भ्रष्टाचार असलो त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होणे महिलांवरती रस्ता अत्याचार होतात काही होतात पोलीस स्टेशन वगैरे कोर्ट कचेरी त्या ठिकाणी असं भ्रष्टाचार होत असतात तर त्या ठिकाणी भ्रष्टाचारमध्ये आपण जरी आपण गेलो समजा की भ्रष्टाचार असते तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे तर लोक खूप घाबरतात आपल्याला. Thank you.